झाले नसल्याने सोलापूरला आता सुद्धा 5 ते 6 दिवसात पाणी प्यायला मिळते. नक्कीच भाजपला संधी नक्कीच मिळेल. युवक नोकरीसाठी पुणे मुंबई बेंगलोर या ठिकाणी स्थलांतरित होत आहे आणि त्यांचे वृद्ध आई वडील मात्र इथे सोलापुरात राहत आहेत. हो येतात नेहमीच, इलेक्शन असलं की येतात, हात जोडतात, विनंती करतात. निवडून दिला त्यांनी म्हणावे असं काम केलं नाही असं आमचं तर स्पष्ट मत आहे. हे आता आम्ही ठरवणार, आमच्या समोर जे कसं येते ते विचारणारी. तुम्ही आमची काम केली की आम्ही तुम्हाला मत देणार. परंतु खासदारांचं काम आपल्याला शोधून शोधून काढावं लागतं. एकदा निवडून आले की पुन्हा येत नाहीत, बघत नाहीत, लक्ष देत नाहीत. एसटीचं जे केलेलं आहे चार्ज 50%, त्याऐवजी 500 रुपये गॅसचं केलं तर खरंच आम्हाला बरं वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं फोन जायचो. सगळ्यात इथली परिवहन व्यवस्था महत्त्वाचा प्रश्न आहे. सोलापूरला खासदार कोण आहे हेच माहित नाही या 5 वर्षात. आम्ही मुदीला बघून मग टाकतो, तुम्ही दारोडी आणून ठेवता. आणि व्यक्तिगत मध्येच हे आमदार कोण कोणत्या पक्षाचा राहू द्या, व्यक्ती चांगली असून कार्य करा. आमची ही विनंती विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य असा माणूस निवडून द्यावा. मत आले की आमच्या तुम्ही पाया पडता, आम्ही 5 वर्ष तुमच्या पाया पडायचं, आमची कामं करा म्हणून. तर समान नागरी कायद्यासाठी आपल्याला मोदी सरकार येणं गरजेचं आहे. शिवगिरी सिटी बसचाही प्रश्न आहेच आहे. रिक्षावाल्याकडनं नागरिकांची पिळवणूक होती. युवकांचा एखादा खासदार जर सोलापूरला मिळाला तर त्या मला वाटतं पुढे भविष्यात चांगलं काम होऊ शकेल. आता जे आमचे चांगले सोय करेल त्यांनाच आम्ही मत देणार आहे. आणि जोपर्यंत बेरोजगारी संपत नाही तोपर्यंत हे सोलापूर सुधारणार नाही असं माझं स्पष्ट मत. लोकसभेमध्ये कधी लक्षवेधी तर मांडलीच नाही आणि शिवाय त्यांचा ठाव ठिकाणा पण नसतंय. नाही विमानतळ तर खूप लवकर होणं गरजेचं आहे. मला वाटतं की सुधारणा होत आहे पण जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही. दुसरा IT कंपनी फार जरुरी आहे सोलापूर. हे नाही आहे BJP नाही सरकार. तू 400 पुढे जाऊ शकतो पण चुकीचे कामं करू नको. उलट काढी लावण्याचं काम केलं तर देवेंद्र फडणवीसनं. मराठा समाजाकडे जगण्याची साधन नाही. आरक्षणची मागणी असल्यानं आम्ही त्या खासदार अशा खासदार आम्ही नाराज राहणारच आहेत. नाही भाजपचा उमेदवार बघा कसं आहे. आता अनेक लोकांनी आता तरुण पिढीची अपेक्षा केली, बहुतेक तरुण पिढीला संधी मिळेल असं मला वाटतं. तुम्ही जर वेळेवर पाणी नीट सोडलं तर आम्हाला पण नीट वापरता येते. तुम्ही कसंही पाणी सोडलं तर आम्हाला कसंही वापरायला येते. आता काय यांचा एकच नारा आहे BJP. सगळे पक्ष हटाव, BJP जगाव. फक्त मतदानच्या वेळेला यायचं, पाया पडायचं झालं, त्याच्यानंतर पुन्हा कधीच यायचं नाही. अहो किती वर्ष झालं लक्ष्मी विष्णू बंद पडली आमची, तर त्याचा कुणी सुद्धा कुठल्या पुढाऱ्याने विचार केला नाही.